विद्यार्थ्यांना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या तासिकेला आपण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणाचा अभ्यास केला होता. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना गेल्या तासाला औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद याविषयीची माहिती पाहिली होती. औद्योगिक क्रांती म्हणजे काय? तर औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेला जो संक्रमण आहे किंवा झालेला जो बदल आहे त्याला औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये बाष्पशक्ती असेल, जलशक्ती असेल, याचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये यंत्राचा उपयोग करण्याचं कार्य युरोपामध्ये झालं होतं. पण या औद्योगिक क्रांतीमुळे जरी युरोपाचा चेहरा मोहरा बदलून टाकला असला, युरोपामध्ये आर्थिक समृद्धी आली असली, तरी या औद्योगिक क्रांतीमुळे ज्या वसाहतीमध्ये वसाहतीतून कच्चा माल निर्यात करण्यात आला होता त्या वसाहतींची आर्थिक दुरावस्था झाल्याचं सुद्धा दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय, काही राष्ट्रांसाठी ही औद्योगिक क्रांती उपयोगी ठरली तर काही राष्ट्रांसाठी ही दुष्परिणामकारक ठरल्याचं दिसून येतं. आणि औद्योगिक क्रांतीमुळे युरोपातील जे देश होते त्या देशामध्ये आर्थिक राष्ट्रवाद पुढे आल्याचं दिसून येतं. म्हणजे आर्थिक विकासाला त्यांनी प्राधान्य दिलं, स्वतःच्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य दिलं. आणि स्वतःच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देत असताना जे प्रतिस्पर्धी राष्ट्र आहे त्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करण्याचं काम केलं. आणि ही आर्थिक नाकेबंदी करत असताना जास्तीत जास्त राष्ट्रांमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याकडे या युरोपातील राष्ट्रांचा कल होता किंवा युरोपातील राष्ट्रांनी कार्य केल्याचं दिसून येतं. यातूनच काय, वसाहतवाद वाढीला लागला. यातूनच काय, वसाहतवाद वाढीला लागला. आता आपल्याला इयत्ता 12वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातील जे दुसरं प्रकरण अभ्यासायचं आहे त्या प्रकरणाचं नाव आहे युरोपीय वसाहतवाद. म्हणजे युरोपातील राष्ट्रांनी इतर राष्ट्रांमध्ये अप्रगत राष्ट्रांमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या आणि वसाहती स्थापन करून त्या राष्ट्रांची पिळवणूक करण्याचं, त्या राष्ट्रांचं शोषण करण्याचं, त्या राष्ट्रांना गुलामासारखी वागणूक देण्याचं कार्य या युरोपातील राष्ट्रांनी केल्याचं दिसून येतं. मग युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना या युरोपीय वसाहतवादामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करायचं त्याचा एक आढावा आपण सुरुवातीला घेऊया. युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाविषयीचा अभ्यास करत असताना, या प्रकरणाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला वसाहतवाद म्हणजे काय किंवा वसाहतवादाचा अर्थ काय आणि वसाहतवादाचं स्वरूप काय याची माहिती आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यानंतर वसाहतवादाच्या उदयाची कारणे काय, वसाहतवादाचे परिणाम काय याच्याविषयी सुद्धा माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, या युरोपीय वसाहतवादामुळे ज्या राष्ट्रामध्ये ज्या खंडामध्ये यांनी वसाहती स्थापन केल्या तेथील अवस्था, तेथील राष्ट्रांची अवस्था किंवा तेथील राष्ट्रांनी कशा प्रकारे आपल्याला गुलामगिरीतून आपल्यावरील गुलामगिरीचं झोकड फेकून देण्यासाठी किंवा गुलामगिरीचं झोकड काढण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले याच्याविषयीची थोडक्यात माहिती आपल्याला पाहिजे आहे. किंवा त्यांनी त्या राष्ट्रामध्ये, त्या खंडामध्ये, अप्रगत राष्ट्रांमध्ये कशा प्रकारे युरोपीय राष्ट्रांनी वसाहती स्थापन केल्या याची सुद्धा माहिती आपल्याला थोडक्यात या ठिकाणी पाहिजे आहे. मग युरोपीय वसाहतवादामध्ये अमेरिका असेल, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड असेल, त्याच्यानंतर आशिया असेल, आफ्रिका असेल, या खंडामध्ये या युरोपियन राष्ट्रांनी स्वतःच्या वसाहती स्थापन केल्याचं दिसून येतं. आणि वसाहती स्थापन करून तेथील लोकांचं आर्थिक पिळवणूक, आर्थिक शोषण तर केलंच केलं, पण या लोकांना गुलामाची वागणूक देण्याचं कार्य सुद्धा या राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात केल्याचं दिसून येतं. मग आता युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपल्याला जे पाहायचंय ते म्हणजे वसाहतवादाबद्दल माहिती घ्यायची आहे. मग वसाहतवाद कशाला म्हणायचं, तर वसाहतवादाविषयी माहिती पाहत असताना किंवा वसाहतवादाच्या व्याख्या किंवा अर्थ पाहत असताना सर्वात महत्वाचं, विद्यार्थी मित्रांनो, एखादा जो प्रगत देश असतो तो आपल्या सामर्थ्याच्या बळावर, म्हणजे त्या देशाचं, प्रगत देशाचं सामर्थ्य कशामध्ये असतं, तर एक तर लष्करी सामर्थ्य, दुसरं त्यानं जी प्रगती केलेली असते ती प्रगती,
आणि त्या प्रगतीच्या आणि लष्करी सामर्थ्याच्या जोरावर किंवा बळावर एखादा तो भूप्रदेश ताब्यात घेतो. म्हणजे कोणता भूप्रदेश ताब्यात घेतो? ज्या प्रदेशामध्ये प्रगती झालेली नसते तो भूप्रदेश अप्रगत असतो, आणि तो भूप्रदेश किंवा त्या राष्ट्र ताब्यात घेऊन त्या प्रदेशावर, त्या भूप्रदेशावर स्वतःच राज्य स्थापन करणे यालाच वसाहतवाद असं म्हणतात. म्हणजे वसाहतवादाची व्याख्या काय किंवा वसाहतवादाचा अर्थ काय हे परत एकदा लक्षात घ्या. एखाद्या प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या, सामर्थ्य म्हणजे लष्करी असेल आणि त्याचबरोबर त्याने केलेली जी प्रगती असेल, उद्योग क्षेत्रातली, औद्योगिक क्षेत्रातली प्रगती असेल, त्या प्रगतीच्या बळावर किंवा जोरावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्या प्रदेशावर आपलं राज्य स्थापन करणे यालाच वसाहतवाद असे म्हणतात. मग हा वसाहतवाद जो आहे तो साम्राज्यवादाचा एक प्रकार आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, जे स्थानिक राज्यकर्ते होती, एतद्देशीय राज्यकर्ते होते, या एतद्देशीय राज्यकर्त्यांनी स्वतःला साम्राज्यवर्ती, स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणून घेण्यासाठी आसपासचे प्रदेश जिंकून घेण्याचं कार्य केलं होतं. तसंच ह्या वसाहतवादामध्ये सुद्धा आपलं राष्ट्र सोडून इतर राष्ट्रामध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन करून त्या वसाहतीवर, त्या राष्ट्रावर स्वतःचं राज्य प्रस्थापित करणं म्हणजेच एक प्रकारे आपल्या राष्ट्राचा साम्राज्य विस्तार करणे असाच हा प्रकार आहे असं त्या म्हणता येईल. त्याच्यानंतर स्वयंशासनाचा अधिकार नसणारा, म्हणजे या राष्ट्राला स्वयंशासनाचा अधिकार नसतो, परंतु ते राष्ट्र दुसऱ्या देशाच्या प्रभुत्वाखाली असणार प्रदेश म्हणजेच त्याला वसाहत असं म्हटलं जातं. त्यालाच काय वसाहत म्हटलं जातं. बघा, इसवी सनाच्या सतराव्या शतकामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांनी व्यापारी म्हणून प्रवेश केला, आणि व्यापारी म्हणून प्रवेश केल्यानंतर हळूहळू या देशाची सूत्र आपल्या हाती घेतली आणि या देशातील राज्यकर्त्यांना स्वयंशासनाचा अधिकार नाकारला. आणि स्वयंशासनाचा अधिकार नाकारल्यामुळे भारतातील जे राज्यकर्ते होते ते आपोआपच ब्रिटिशांच्या, इंग्लंडच्या प्रभुत्वाखाली गेले आणि भारत हा ब्रिटिशांची एक वसाहत बनला. अशा प्रकारे हे वसाहत तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर सामर्थ्यशाली प्रगत देशातील, म्हणजे प्रगत देशातील एका लोकसमूहाने दुसऱ्या अविकसित व मागासलेल्या भूप्रदेशामध्ये व्यापार व अन्य कारणासाठी स्थापन केलेली वस्ती म्हणजे वसाहत. म्हणजे बघा, इंग्लंड हा सामर्थ्यशाली होता नौदलाच्या दृष्टिकोनातून, त्याच्यानंतर लष्करी दृष्टिकोनातून, आणि प्रगत देश म्हणून सुद्धा इंग्लंड इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये इंग्लंडची ओळख होती. मग इंग्लंडमधील एक व्यापारी समूह एकत्र आला आणि या व्यापारी समूहाने एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी स्थापन केली, आणि ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी स्थापन करून त्यांनी भारत असेल किंवा आशिया देशातील जे इतर राष्ट्र असतील त्या राष्ट्रां ही राष्ट्र अविकसित होती, मागासलेली होती, या भूप्रदेशामध्ये त्यांनी व्यापार आणि अन्य कारणासाठी सुरुवातीला वसाहती स्थापन केल्या आणि या वसाहतीचं रूपांतर नंतरच्या काळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांचं स्वतःचं राज्य भारतावर प्रस्थापित झाल्याचं दिसून येतं. याचं उदाहरण म्हणजे भारत ही इंग्लंडची वसाहत होती. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना युरोपमधील इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, पोर्तुगाल असेल, स्पेन असेल, या प्रगत देशांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका खंडातील जी अप्रगत देश होती त्या अप्रगत देशांवर स्वतःचा वर्चस्व स्थापन केलं आणि स्वतःचं वर्चस्व स्थापन करून त्या खंडामध्ये, अप्रगत राष्ट्रांमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याचं कार्य केल्याचं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय, याच्यातून वसाहतवाद वाढीला लागला. पण वसाहतवाद वाढीला लागत असताना विद्यार्थ्यांना यांनी व्यापारी असेल किंवा इतर अन्य कारणाने त्या राष्ट्रांमध्ये प्रवेश केला आणि त्या राष्ट्रांमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वतःची व्यापारी मक्तेदारी निर्माण केली आणि स्वतःची व्यापारी मक्तेदारी निर्माण करून ते राष्ट्र हळूहळू आपल्या ताब्यात किंवा ते आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचं काम या युरोपियन देशांनी, किंवा इंग्लंड सारखा देश असेल, फ्रान्स सारखा देश असेल, जर्मनी सारखं राष्ट्र असेल यांनी केल्याचं दिसून येत. त्याच्यानंतर मग वसाहतवादाची लक्षणं काय,
तर वसाहतवादाची लक्षण पाहत असताना विद्यार्थ्यांना या ज्या वसाहती असतात त्या वसाहतीमधील कच्चा माल आपल्या मायदेशात न्यायचा आणि मायदेशात नेऊन पक्क्या मालासाठी वसाहतीचा बाजारपेठ म्हणून उपयोग करायचा. म्हणजे थोडक्यात इथे एक उदाहरण मी तुम्हाला देईन. भारतामध्ये वस्त्र उद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कापूस. हा कापूस मोठ्या प्रमाणात विदर्भ प्रांतामध्ये पिकत होता किंवा विदर्भ प्रांतामध्ये याच मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जात होत. मग हा कापूस इंग्लंडने मायदेशी नेला. मायदेशी नेऊन त्याच्यावर यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आकर्षक असं कापड तयार करण्याचं काम केलं आणि हे आकर्षक असं तयार केलेलं कापड पुन्हा भारताच्या बाजारपेठामध्ये आणून ते विकण्याचं कार्य केलं. म्हणजे एक तर थोडक्यात कच्चा माल पण भारतातून आणि जो पक्का माल निर्माण झालाय तयार झालाय तो पक्का माल विकण्यासाठी सुद्धा भारताचा बाजारपेठ म्हणून उपयोग करण्याचं काम ब्रिटिशांनी केल्याचं दिसून येत. वसाहतवादामुळे राजकीय असेल आर्थिक असेल ही गुलामगिरी तर निर्माण होतेच होते पण मानसिक गुलामगिरी निर्माण करण्याचं काम सुद्धा या वसाहतवादामुळे होताना दिसून येत. अगदी उल्लेख करायचा असेल तर ब्रिटिशांनी भारतामध्ये स्वतःची सत्ता स्थापन केल्यानंतर राजकीय आर्थिक दृष्ट्या भारतीयांवर आर्थिक गुलामगिरी तर निर्माण केली पण हे करत असताना मानसिक दृष्ट्या सुद्धा त्यांचं कच्चीकरण करण्याचं किंवा मानसिक दृष्ट्या सुद्धा त्यांना गुलामगिरी लादण्याचं काम ब्रिटिशांनी केल्याचं दिसून येत. मग मानसिक दृष्ट्या म्हणजे काय? तुमचा विकास झालेला आहे, तुमचं राष्ट्र मागासलेलं आहे, तुमचा धर्म मागासलेला आहे, आमचा धर्म हा प्रगत आहे, उच्च आमचा धर्म श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं आणि यासाठी ब्रिटिशांनी स्वतःच्या राजकीय यंत्रणेचा वापर सुद्धा केल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर वसाहतवादी देशाची वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणी जी आहे ती वंशश्रेष्ठत्ववादाची विचारसरणी आणि त्यांनी त्या राष्ट्रातील लोकांना दिलेली वागणूक सुद्धा हे वसाहतवादाचं लक्षण आहे. म्हणजे अगदी आता सांगितलं आमचा धर्म श्रेष्ठ तसा आमचा वंश श्रेष्ठ आहे आणि आम्ही आधुनिक शिक्षण घेतलेले आम्ही पुढारलेले आहोत अशा प्रकारची भाषणूक किंवा वागणूक किंवा अशा प्रकारचे त्यांचं वर्तन हे भारतीयांबरोबर असल्याचं दिसून येतं. आणि याच्यामुळे काय झालं किंवा याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला वसाहतीमधील भारतातील जे लोक होते किंवा वसाहतीमधील जे लोक होते त्या लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचं किंवा निर्माण झाल्याचं दिसून येत. मग भारतीय लोकांना न्यूनगंड तर निर्माण झाला पण स्वतःची जी संस्कृती आहे उदात्त असलेली संस्कृती आमचा जो इतिहास होता तो इतिहास सुद्धा श्रेष्ठ असा इतिहास होता पण त्या श्रेष्ठ संस्कृतीबद्दल इतिहासाबद्दल भारतीय लोकांना कमीपणा वाटायला लागला. आपल्यापेक्षा त्यांची संस्कृती उदात्त आहे आपल्यापेक्षा त्यांचा इतिहास चांगला आहे याची भावना भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली आणि या भावना निर्माण होत असताना भारतीय लोकांतील आत्मविश्वास सुद्धा कमी होण्याचं कार्य झाल्याचं दिसून येत. इंग्लंडने एका शतकामध्ये म्हणजे 100 वर्षामध्ये एवढा साम्राज्य विस्तार केला की त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता असं त्या काळामध्ये म्हटलं जात होत. किंवा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटामधील भारत ही जी वसाहत होती ती एक महत्वाचा माणिक म्हणा किंवा मुकुटामधील एक महत्वाचा हिरा आहे असं संबोधण्याचं काम सुद्धा त्या काळामध्ये केलं जात होत. जगातील आशिया असेल, आफ्रिका असेल, अमेरिका असेल आणि ऑस्ट्रेलिया असेल या चार खंडामध्ये ब्रिटिशांचं किंवा इंग्लंडचं साम्राज्य विस्तारलं होतं. म्हणजे या जगामध्ये इंग्लंड सोडून इतर असा एकही भूभाग नव्हता जेथे ब्रिटिशांची स्वतःची वसाहत नव्हती. ब्रिटिशांची काय? स्वतःची वसाहत नव्हती आणि ब्रिटिशांचं लष्करी सामर्थ्य असेल किंवा इतर सामर्थ्य असेल त्या सामर्थ्यामुळे युरोपामध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं. इसवी सनाच्या 15व्या शतकामध्ये युरोपामध्ये व्यापारी क्रांती झाली आणि व्यापारी क्रांतीतून नवीन जलमार्गाचे शोध लागले. अगदी उल्लेख केला होता आपण गेल्या तासाला वास्को द गामा किंवा गेल्या प्रकरणामध्ये वास्को द गामाची माहिती पाहिली. हा वास्को द गामा भारतामध्ये आला
भारतामध्ये आला किंवा भारताकडे येणाऱ्या जलमार्गाचा शोध या वास्को द गामाने लावला. पण याला कारण काय घडलं होतं तर विद्यार्थ्यांनी याला कारण असं घडलं होतं, इसवी सन 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टेंटिनोपाल, ज्याला इस्तंबूल असं म्हटलं जातं, हा कॉन्स्टेंटिनोपालचा किंवा इस्तंबूलचा प्रदेश जिंकून घेतला होता. आणि हा कॉन्स्टेंटिनोपाल किंवा इस्तंबूलचा प्रदेश जिंकून घेतल्यामुळे युरोपातील जी इतर राष्ट्र होती त्या राष्ट्रांना भारताकडे येणारा जो तुर्क कॉन्स्टेंटिनोपालच्या मार्गे मार्ग होता तो मार्ग बंद झाला. म्हणून नवीन जलमार्गाची गरज भारतीय लोकांना भासली किंवा युरोपियन लोकांना निर्माण झाली. आणि युरोपियन लोकांना ही गरज निर्माण झाल्यामुळे त्यांनी जलमार्गाचा शोध लावला. म्हणजेच थोडक्यात काय, युरोपामध्ये व्यापारी क्रांती झाली आणि इसवी सनाच्या 15व्या शतकामध्ये नवीन जलमार्गांचा किंवा नवीन अज्ञात प्रदेशांचा शोध लागल्याचं सुद्धा दिसून येतं. मग हे जलमार्ग जे होते त्या जलमार्गाचा उपयोग व्यापारासाठी तर करण्यात आला झाला, पण हे युरोपीय दर्यावर्दी जे होते या युरोपीय दर्यावर्दींनी नवीन जलमार्गांचा शोध लावल्यानंतर पारंपरिक व्यापार पद्धतीमध्ये बदल घडवून आणला. आणि पारंपरिक व्यापार पद्धतीमध्ये बदल घडवून आणत असताना या युरोपियन राष्ट्रातील जे व्यापारी होते त्या युरोपियन राष्ट्रातील व्यापाऱ्यांनी जगभरामध्ये आपले पाय हवायला सुरुवात केली, जगभरामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. आणि जगभरामध्ये आपल्या वसाहती स्थापन करून स्वतःच वर्चस्व, स्वतःच साम्राज्य विस्तार करण्याचं काम या लोकांनी केल्याचं दिसून येतं. मग ही वसाहतवादी राष्ट्र जगभर का पोहोचली किंवा त्यांची जगभर पोहोचण्याची कारण काय होतं, तर पहिलं कारण होतं म्हणजे धाडसी कृत्य करणे. ही लोक धाडसासाठी अग्रेसर होती किंवा धाडसी कृत्य करायला मागे पुढे पाहत नव्हती असं त्या ठिकाणी म्हणता येईल. याचे एक उदाहरण देईल विद्यार्थ्यांना, या जलप्रवासाचा किंवा जलमार्गाचा शोध युरोपातील दर्यावर्त्यांनी लावला म्हणजे त्यांना समुद्र प्रवासाची भीती वाटत नव्हती, जलप्रवासाची भीती वाटत नव्हती. वर्षानुवर्ष ते जलप्रवास करण्यास तयार होते. स्वतःचं घरदार, स्वतःचं राष्ट्र सोडून यांनी धाडसी कृत्य केल्याचं दिसून येतं. अगदी आणखी उल्लेख करायचा म्हणला तर त्यांच्या राष्ट्रांनी त्यांना प्रोत्साहन दिल्याचं सुद्धा दिसून येतं. म्हणून धाडसी कृत्य करण्यामध्ये ही अग्रेसर होती. वसाहतवादी राष्ट्र जगभर पोहोचण्याचं दुसरं कारण काय होतं, कीर्ती संपादन करायची, स्वतःला प्रसिद्धी मिळली पाहिजे, स्वतःची कीर्ती वाढली पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा किंवा स्वतःच्या राष्ट्राची कीर्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या लोकांनी जगभर पोहोचण्याचं कार्य केल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर अज्ञात जमिनीचा, अज्ञात प्रदेशांचा शोध घेण्याचं काम सुद्धा या वसाहतवादी राष्ट्रांनी केल्याचं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात याचं उदाहरण म्हणजे अमेरिका वेस्पुशी, खरं पाहिलं तर कोलंबस, क्रिस्टोफर कोलंबस यांना अज्ञात प्रदेश शोधला होता, पण तो नवीन प्रदेश आहे हे सिद्ध करण्याचं काम अमेरिका वेस्पुशीनं केलं. आणि अमेरिका वेस्पुशीनं हा नवीन प्रदेश आहे हे सिद्ध तर केलंच केलं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या राष्ट्राला स्वतःच्या नावावरून अमेरिका हे नाव देण्याचं कार्य सुद्धा केल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर आपल्या धर्माचा शोध घेणे किंवा आपल्या धर्माचा प्रसार करणे यासाठी सुद्धा ही वसाहतवादी राष्ट्र जगभर पोहोचलेली दिसून येतात. आणि सर्वात शेवटी म्हणजे सोन्याच्या खाणींचा शोध घेणे म्हणजे सोन्याच्या खाणी विविध राष्ट्रामध्ये, विविध खंडामध्ये ज्या होत्या त्या खाणींचा शोध घ्यायचा आणि त्या खाणींचा शोध घेऊन तेथील सोनं आपल्या राष्ट्रामध्ये आणायचं, आपल्या मायदेशी आणायचं आणि आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची समृद्धी वाढवायचं कार्य करण्याचं काम या दर्यावर्दी या खलाशांनी केलेलं दिसून येतं. म्हणूनच की काय, या विविध कारणामुळे ही युरोपियन लोक जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली किंवा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन स्वतःच्या राष्ट्राच्या किंवा स्वतःच्या राष्ट्राचा प्रसार तर केलंच केलं, पण स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याचं काम या राष्ट्रांनी केल्याचं दिसून येतं. आजच्या तासाला विद्यार्थ्यांना येथेच थांबूया. आज आपण वसाहतवाद म्हणजे काय, त्याच्यानंतर वसाहतवादाची लक्षणं,
आणि वसाहतवादी राष्ट्र जगभर पोहोचण्याची जी कारण आहेत त्या कारणांचा अभ्यास आपण या तासाला केलेला आहे. जाता जाता विद्यार्थ्यांनो, या युट्यूब चॅनल वर तुम्ही जर नवीन असाल तर माझे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट मध्ये अभिप्राय द्या. इथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.